मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये असताना गुंतवणूक कशी करायची आणि कशाप्रकारे मॅक्सिमम प्रॉफिट मिळवायचं जर ऑलरेडी आपल्या पोर्टफोलिओमध्ये काही स्टॉक असतील तर त्यांना सेल करायचं का ते कधी करायचे करायचे नसतील तर कशा प्रकारे आपण त्यांना होल्ड करू शकतो ॲव्हरेजिंग करू शकतो का कुठले स्टॉक निवडायचे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅकॉनलाही प्रेस करा ज्यामुळे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील सर्वात पहिला पॉईंट तुमच्याकडे जे काही स्टॉक आहेत त्याची क्वालिटी चेक करा हा खूप महत्वाचा पॉइंट आहे कारण मार्केट क्रॅश होणार म्हणून पोर्टफोलिओ सेल करणार का जे काही होल्डिंग असेल ते सगळे झिरो करून टाकणार का याचं उत्तर ठरेल तुम्ही कोणते स्टॉक बाय केले व कधी केले यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून असतील समजा मार्च दोन हजार वीसमध्ये काही स्टॉक लॉंग टर्मसाठी तुम्ही बाय केले असतील ज्याचा टाईम होरायझन असेल पाच वर्ष किंवा दहा वर्ष किंवा कदाचित त्यापेक्षाही जास्त आज तो स्टॉक तुम्हाला दोनशे तीनशे किंवा चारशे टक्के रिटर्न देतोय बिझनेस मॉडेल त्याचं खूप चांगलं असेल तर असा क्वालिटी स्टॉक सेल करण्यामध्ये काहीच पॉईंट नाही पण जर तो स्टॉक चांगल्या क्वालिटीचा नसेल तर क्वालिटीमध्ये बरेच पॅरामीटर्स आपल्याला बघावे लागतील त्यामधील सर्वात महत्वाचा इम्पॉर्टंट पॅरामीटर ज्यावर आपला फोकस असला पाहिजे तो म्हणजे त्या कंपनीचा असलेला बिझनेस मॉडेल ते बिझनेस मॉडेल भविष्यात ग्रो होईल का त्या बिझनेसला खूप चांगली पुढेही डिमांड असेल का सोबतच त्याची इंट्रेन्सिक व्हॅल्यू कुठली असेल हे आपल्याला पाहावं लागेल आता पुन्हा तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की इंटरेन्सिक व्हॅल्यू म्हणजे काय इंट्रेन्सिक व्हॅल्यूला कसं बाय करायचं सोप्या भाषेत इंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणजे योग्य किंमत आता ही योग्य किंमत आपण कशी ठरवायची याचं थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागतं जर तुम्हाला ते जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी मला कमेंट करून कळवा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन बॅक टू द पॉईंट जर तुम्ही लो क्वालिटी स्टॉक बाय केला असेल आणि हाय प्राईजला बाय केला असेल तर त्यामधून एक्झिट घेणं कधीही तुमच्या फायद्याचं ठरेल कारण मार्केट जर डाऊन ट्रेंडमध्ये असेल किंवा जर तो स्टॉक डाऊन ट्रेंडमध्ये जात असेल आणि त्याची क्वालिटीसुद्धा चांगली नसेल तर मात्र त्याच्यातून बाहेर पडणं हेच तुमच्या फायद्याचं ठरेल कदाचित बरेच लोक पेनी स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतात दहा हजार गुंतवा एक कोटी याचे बनतील अशा अनेक अफवा तुम्ही पाहिल्या असतील आणि ते पाहूनच तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवणूक करता आज दहा रुपयाचा स्टॉक आहे उद्या हा दहा हजाराचा बनेल वर्षांनी दोन वर्षांनी पाच वर्षांनी हा मल्टीबॅगर बनेल हे पाहून तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करता ना तुम्ही पाहिलेलं असतं क्वालिटी ना पाहिलेली असते त्या कंपनीची एंट्रेन्सिक व्हॅल्यू कोणताही विचार न करता सिम्पली न्यूज बघता कुठेही लिहिलेलं ले आर्टिकल वाचता किंवा कोणीतरी सांगतं म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवणूक करता आणि तिकडेच तुमची फसवणूक होते म्हणून क्वालिटी स्टॉक निवडणं खूप गरजेचं आहे आणि तो निवडलेला स्टॉक होल्ड करणं त्याहूनही महत्वाचं दुसरा पॉईंट आहे लो क्वालिटी स्टॉकमध्ये एव्हरेजिंग करत बसणे आपल्या पोर्टफोलिओमध्ये काही खराब क्वालिटीचे स्टॉक असतील व ते डाऊन ट्रेंडमुळे खूपच खाली जाताना आपल्याला दिसत असणार त्यामुळे आपण काय करतो ॲव्हरेजिंग करायला सुरुवात करतो समजा एखाद्या स्टॉकची प्राईस शंभर रुपये आहे तो घसरतोय आणि त्याची प्राइस ऐंशी रुपयाला आली ऐंशी रुपयाला आपण अजून काही क्वांटिटी बाय करतो परत तो सत्तर रुपयावर येतो आपण अजून क्वांटिटी बाय करतो आपण त्याचं ॲव्हरेजिंग करत बसतो ना त्याची आपण एन्ट्रेन्सिक व्हॅल्यू पाहिलेली असते ना त्या कंपनीचं फ्युचर आपल्याला दिसत असतं विनाकारण आपण बाय केलंय म्हणून त्याला ॲव्हरेजिंग करत बसायचं ॲव्हरेजिंग केल्यामुळे थोडीशी प्राईस वाढेल आणि आपण त्यातून बाहेर लॉसमध्ये बाहेर पडायचं नाही हाच एक उद्देश असतो पण तोच आपल्याला मोठ्या लॉसमध्ये घेऊन जातो आता ॲव्हरेजिंग करणं किंवा लो क्वालिटी स्टॉक हे फक्त छोट्याच कंपन्या असतात असं नाही म्हणजेच पेनी स्टॉक असतील असंही नाही ही गोष्ट मोठ्या कंपन्यांसोबतसुद्धा घडू शकते आता मोठ्या कंपन्या लार्ज कॅम्प कंपन्या या लो क्वालिटी कंपनीज आपण म्हणू शकत नाही पण त्यांचे जे प्रोडक्ट आहेत सध्याची त्यांची सिच्युएशन आहे किंवा मार्केटला टॅकल करण्याची त्यांची जी आत्ताची पद्धत आहे ती योग्य नाही त्यामुळे त्याची प्राइस खूप चांगली वाढत नाही आता आपण काही स्टॉक चांगले परफॉर्म करणारे पण पाहणार आहोत आणि काही स्टॉक कन्सॉलिडेट होणारे किंवा मागच्या वर्षीपेक्षाही आता सध्या एवढं मार्केट वर असून सुद्धा कमी रिटर्न देणारे स्टॉक पाहणार आहोत ज्यामधून तुम्हाला समजेल ऍक्च्युली तुम्हाला कुठल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायला हवं सर्वात पहिलं एक उदाहरण आपण पाहतो विप्रोचं दोनशे साठ रुपये ॲव्हरेज प्राइस होती मागच्या वर्षी दोन हजार वीस जानेवारी फेब्रुवारी मार्चपर्यंत पण मार्चमध्ये कोरोनाची सिच्युएशन सुरू झाली आणि मार्केट डाऊन झालं एकशे साठ रुपयाचा लो त्याने गाठला होता म्हणजेच एकोणचाळीस टक्के मार्केट करेक्ट झालं होतं स्टॉकची प्राइस घसरली होती दोनशे साठ रुपयाला तुम्ही गुंतवणूक केली असेल तर डायरेक्ट त्या स्टॉकची प्राइस एकशे साठ रुपये झाली होती पण जुलै महिन्यापर्यंतच त्याने रिकवर करायला सुरुवात केली आणि दोनशे साठ रुपयाच्या लेवलपर्यंत येऊन पोहोचला जवळपास सहा महिन्यातच त्याने ओल्ड पोजिशन गेन केली पण तिथून या स्टॉकची प्राइस पुन्हा वाढायला लागली आणि तो पोहोचला चारशे रुपये जर तुम्ही एकशे साठ रुपयाला त्याच्यामध्ये गुंतवणूक केली असती तर तुम्हाला आज त्याचे चारशे सत्त्याहत्तर रुपये मिळाले असते किंवा दोनशे अठ्ठ्याण्णव पर्सेंट राईज पाहायला मिळाला असता आपण दोन टक्के ला चार टक्के दहा टक्क्याची अपेक्षा ठेवतो पण इकडे बघू शकता दोनशे अठ्ठ्याण्णव टक्क्यापर्यंत तुमची कमाई होऊ शकली असती जर तुम्ही मार्चमध्ये त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली असती तर असाच एक स्टॉक आहे ज्याच्यामध्ये फ्रिक्वेंटली लोक ट्रेड करतात इन्वेस्ट करतात त्याचं नाव आहे रिलायन्स रिलायन्सचा जानेवारीमध्ये प्राईस होती सोळाशे दहा रुपये आणि मार्चमध्ये त्याची प्राइस ड्रॉप होऊन आठशे पंच्याहत्तरपर्यंत पोहोचली म्हणजेच सेहेचाळीस टक्के हा स्टॉक ड्रॉप झाला होता सेहेचाळीस टक्क्याला जर परत याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कोणी केली असते म्हणजेच आठशे पंच्याहत्तर आठशे ऐंशी नऊशे रुपयाच्या लेवलला जर कोणी इन्व्हेस्टमेंट केली असते तर आज त्याला दोनशे सत्तर टक्के रिटर्न मिळाले असते कारण हा स्टॉक तेवीसशे साठ रुपयाला जाऊन पुन्हा खाली आला आहे इन अँड ॲव्हरेज आपण दोनशे टक्के तरी याच्यातून मिळवू शकलो असतो खूप चांगले रिटर्न्स याला मानले जातात जर तुम्ही या स्टॉक मध्ये सोळाशेच्या लेवल पासून एंट्री केली असते मार्च च्या आधीच तरी सुद्धा आज तुम्हाला इन अँड ॲव्हरेज पन्नास ते शंभर टक्के रिटर्न पाहायला मिळाले असते म्हणून क्वालिटी स्टॉक निवडणं आणि ज्या स्टॉक मध्ये फ्युचर चांगला आहे असा स्टॉक निवडणं गरजेचं असतं याच्या पुढचा स्टॉक आहे टाटा मोटर्स टाटा मोटरमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता जानेवारी दोन हजार वीसमध्ये किंवा फेब्रुवारी मार्चच्या अगोदर जर तुम्ही बघितलं तर समजेल दोनशे रुपये याची प्राईस होती आणि ती प्राइस ड्रॉप होऊन डायरेक्ट सिक्स्टी फाईव्ह पासष्टवर पोहोचली सदुसष्ट पॉईंट पाच टक्क्यांनी याच्यामध्ये ड्रॉप झाला जवळपास सत्तर टक्के हा स्टॉक खाली पडला होता पण तिथून पुढे याची खूप चांगली ग्रोथ झाली आणि हा स्टॉक आता साडेतीनशेपर्यंत पोहोचला म्हणजेच पाचशे अडतीस टक्के रिटर्न याच्यातून पाहायला मिळाले आता याच्या पुढे एक इंटरेस्टिंग उदाहरण मी तुम्हाला देतोय ज्याचं नाव आहे एल एन टी एल एन टी तर प्रत्येकाला माहिती आहे आणि याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे खूप चांगला आणि क्वालिटी स्टॉक हा मानला जातो आणि मी सुद्धा मानतो पण याच्यामध्ये काय झालं कोरोनाच्या आधीची सिच्युएशन काय होती नोव्हेंबर ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये हा सोळाशे रुपयापर्यंत स्टॉक होता तिथून याची घसरण सुरू झाली मार्चमध्ये सहाशे सत्तर रुपयापर्यंत येऊन घसरला अठ्ठावन्न टक्क्यांनी हा ड्रॉप झाला होता पण तिथून मात्र हा डायरेक्ट पंधराशे नव्वद रुपयाला पोहोचला दोनशे सदतीस टक्के रिटर्न याच्यातून तुम्हाला मिळू शकले असते पण अजून थोडस लॉजिक जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला समजेल सोळाशे रुपयाला ज्याने हा बाय केला असेल कोरोनाच्या आधी त्यांचं काय आजही स्टॉक त्याच लेवलला आहे किंवा त्यापेक्षाही कमी लेवलला आहे म्हणजेच सोळाशे रुपयापेक्षा आपली व्हॅल्यू आज मध्ये दिसते जे की अराउंड दोन वर्ष याला कालावधी होत आलाय दोन वर्षांनी सुद्धा जर आपल्याला पॉझिटिव्ह रिटर्न्स मिळत नसतील तर आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून काय फायदा म्हणजेच सोळाशे रुपयाला ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली त्या सोळाशे रुपयाच्या लेवलला आपण इंट्रेन्सिक व्हॅल्यूला धरून ती लेवल आहे असं आपण म्हणू शकत नाही हंड्रेड अँड वन पर्सेंट तो इंटरेन्सिक लेवलपेक्षा खूप जास्त प्राइसला हा स्टॉक ट्रेड करत होता मूव्ह करत होता म्हणून त्या लेवलला बाय करणं तोट्याचं ठरू शकला असतं तिसरा पॉइंट आहे इन्व्हेस्ट ऑन एव्हरी एखादा स्टॉक निवडल्यानंतर त्याची इंटरेन्सिक व्हॅल्यू काढली समजा त्याची प्राइस इंटरेन्सिक लेवलला आल्यानंतर आपण सगळी गुंतवणूक त्याच्यामध्ये केली हे बरोबर आहे का हंड्रेड पर्सेंट नाही स्टॉक जस जसा खाली येईल तस तशी आपल्याला गुंतवणूक करायला हवी एक्झाम्पल एक्स वाय झेड स्टॉकची किंमत आहे आठशे रुपये यामध्ये गुंतवणूक करताना सुरुवातीला तीस टक्के करा, परत तो स्टॉक मुवमेंट करेल कदाचित तो आठशे वीस रुपयापर्यंत जाऊन पोचेल आणि पुन्हा तो वरून खाली येईल आणि सातशे ऐंशी रुपयावर येईल तेव्हा तुम्ही परत एक तीस टक्के इन्व्हेस्ट करू शकता अशा प्रकारे चार ते पाच टप्प्यामध्ये त्याच्यामध्ये गुंतवणूक करायला हवी आता तुम्ही म्हणाल योग्य डीप कशी ओळखायची त्यासाठी खूप मोठं रॉकेट सायन्स बिलकुल नाही आहे स्टॉक मार्केटचा किंवा एखाद्या एक स्टॉकचा एक्झॅक्ट टॉप किंवा बॉटम कोणीही सांगू शकत नाही म्हणून आपण प्रत्येक डीपला इन्व्हेस्ट करणार आहोत इन्व्हेस्टमेंट कुठे करायची हे ठरवण्यासाठी सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा आपण वापर करू शकतो सपोर्ट लेवल कुठली आहे रेजिस्टन्स लेवल कुठली आहे हे थोडंसं समजून घेऊन त्याच्यामध्ये गुंतवणूक करायला हवं प्रत्येक सपोर्टला आपण थोडी थोडी गुंतवणूक करू शकतो आता हे आपण थोडंसं प्रॅक्टिकली चार्टवर पाहणार आहोत ज्याच्यामधून तुम्हाला समजेल सपोर्ट आणि रेजिस्टन्स एक्च्युअली कसा बघायचा असतो आणि हा सपोर्ट रेजिस्टन्स किंवा डेमॅटची सगळी माहिती सांगणारा एक व्हिडिओ ऑलरेडी मी बनवला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय आता आपण टाटा मोटरचं एक्झाम्पल बघतोय आता याच्यामध्ये बघितलं तर एक कंटिन्युअस डाऊनफॉल येताना दिसतोय आणि सलग हा स्टॉक खाली येतोय आणि एका ठराविक लेवल नंतर तो कन्सॉलिडेट होतोय किंवा त्या रेंजमध्ये मुवमेंट करतोय ही रेंज किती रुपयाची आहे चौसष्ट रुपयापासून अष्ट्याहत्तर ऐंशी रुपयापर्यंत आता ही रेंज तर आपल्याला कळाली पण याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल सिम्पली एक तासाची टाइम फ्रेम यूज करावी लागेल हा टोटल मुवमेंट जर तुम्ही बघितलात तो मुवमेंट जसं मी बोललो होतो तुम्हाला लो लेवलपासून हाय लेवलपर्यंत चौसष्ट रुपयापासून अष्ट्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी रुपयापर्यंत ही टोटल मुवमेंट वीस तारखेपासून पुढच्या महिन्याच्या अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत म्हणजे एक महिन्यापेक्षा जास्त मार्केट याच रेंजमध्ये मुवमेंट करत होतं यावरूनच समस्त की इथून मार्केट पुन्हा वर जाण्याची शक्यता आहे ऑलरेडी हा स्टॉक खूप ड्रॉप झालेला आहे आता मार्चमधून हा स्टॉक कंटिन्युअसली ड्रॉप होत होता आणि चोवीस तारखेला चोवीस मार्चला तेवीस मार्चला हा एक लो लेवल बनवतो आणि ही लेवल आहे चौसष्ट रुपयांची या लेवलला एक आपण बाईंग करू शकतो पुन्हा स्टॉक वरच्या दिशेने जाताना दिसला शहात्तर रुपयापर्यंत पोहोचला पुन्हा तो तिथून खाली येऊन एका लेवलला सपोर्ट घेत तो पुन्हा चौसष्टच्या लेवलला आला आणि या लेवलला पुन्हा एक आपण बाईंग करू शकतो अशा प्रकारे ज्या ज्यावेळी वेळी मुवमेंट होईल त्या त्यावेळी आपण बाय करू शकतो पुन्हा हा स्टॉक वर गेला अराउंड एक्क्याऐंशी रुपयाला एक्क्याऐंशी वरून पुन्हा हा खाली आला बहात्तर रुपयाच्या लेवलला या बहात्तर रुपयाच्या लेवलला आपण बाय करू शकतो चौसष्ट पासून बहात्तर पर्यंत कंटिन्युअसली आपण बाईंगची पोझिशन बनवत जाऊ शकतो एव्हरेजिंग करू शकतो सिम्पली एक गोष्ट लक्षात घ्या चौसष्ट रुपयापासून बहात्तर किंवा चौऱ्याहत्तर रुपयापर्यंत आपण बाईंग केलं तर या दहा रुपयाच्या गॅपमध्ये आपण फ्रिक्वेंटली बाय करतोय आणि याचं ॲव्हरेज एक येऊ शकतं सत्तर रुपयाचं समजा तुम्ही सत्तर रुपयाला बाय केला आणि तीनशे वीस रुपयाला सेल केला भलेही तुम्ही सेल आता लगेच करणार नाही याला होल्ड करणार आहात तो पुढचा भाग आहे पण अराउंड सत्तर रुपयाचा स्टॉक तीनशे रुपयापर्यंत पोहोचला मी नो डाऊट तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही चौसष्ट रुपयालाच बाय करायला हवं किंवा पासष्ट रुपयाला करावं हे इम्पॉसिबल आहे कदाचित लक बाय चान्स या गोष्टी होऊ शकतात पण परफेक्टली प्रत्येक वेळी तसंच होईल असं नसतं म्हणून आपण मॅक्सिमम एव्हरेजिंग करतो सत्तर रुपयाच्या जागी पंच्याहत्तर ऐंशी रुपयाला तुमचं ऍव्हरेजिंग होईल काही फरक पडत नाही ती सुद्धा बेस्ट प्राइस आहे पण आज या स्टॉकची प्राइस तुम्ही बघू शकता एवढ्या चांगल्या लेवलचं चा प्रॉफिट आपण मिळवू शकतो चौथा आणि शेवटचा पॉईंट याच्यामध्ये एक आहे आपल्याकडे कॅश अवेलेबल असायला हवी तेही नेहमी असं मार्केट जेव्हा क्रॅश होतं त्यावेळीच आपल्याकडे कॅश नसते मॅक्सिमम काय होतं मार्केट जेव्हा अप ट्रेंडमध्ये जातं प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतं याने एवढे कमवले त्याने तेवढे कमवले याचा पोर्टफोलिओ डबल झाला ट्रिपल झाला फोर टाइम्स झाला टेन टाइम्स झाला पण मार्केट त्यावेळी पीकवर असतं आणि तेव्हा आपल्याला जागे ते आपण इन्व्हेस्ट करायला सुरुवात करतो जेव्हा सेन्सेक्स पन्नास हजारवर पोहोचला एकावन्न हजारवर पोहोचला सगळीकडे न्यूज होती सेलिब्रेशन सुरू होतं त्यावेळी आपल्याला कळालं की मार्केटमधून खूप जास्त रिटर्न मिळतात आणि आपण इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली पण ऍक्च्युली गुंतवणूक आपण करायला हवी होती कोरोनाच्या काळामध्ये पण आत्तासुद्धा ती संधी आहे कदाचित कोरोनाच्या केसेस वाढतायत मार्केट अजून क्रॅश होऊ शकतं अमाऊंट तयार ठेवा हीच योग्य वेळ आहे इन्व्हेस्ट करण्याची म्हणून योग्य वेळी इन्व्हेस्ट करणं खूप गरजेचं आहे त्यासोबतच तुम्हाला जर काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर कॉल करू शकता माझी टीम तुम्हाला हेल्प करेल अनेक सर्व्हिसेस आहेत म्युच्युअल फंड आहेत स्टॉक मार्केट आहे वेगवेगळ्या सर्व्हिसेस आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय अशा करतो, करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्यामुळे तुम्ही लाईक कराल शेअर कराल तुमचं मत मला कमेंट करून कळवाल आणि हो चॅनलला सबस्क्राईब कराल धन्यवाद ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह